आपल्याला जायचं आहे ते तिथं वरती डोंगरावर जायचं आपल्याला ह्या डोंगरावर म्हणजे म्हणून पुढे गेले हा काय इकडे इकडे निघा राईट 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 आता इथून आपला रस्ता आहे या मोगी मातेकडे जाण्याचा आपले नवीन मित्र ऍड झाले नवीन मध्ये जुने मित्र पहिल्या वेळेस ऍड झाले आपल्या व्लॉग मध्ये भूषण आणि किरण आणि हा रस्ता आहे स्कूटी घेऊन निघाले आज जवळपास सर्वांकडे स्कूट्याच आहेत बाळा येतो आपले दादा आणि निखिल स्कूट्या सर्वांनी भाड्यावर घेतलाय आज रस्ते बघा असे रस्ते मित्रांनो थोडे थोडे खराब आहेत थोडे चांगले पण आहेत पाणी पूल बघा अर्धा तुटलेला आहे इथून गाडी हळूहळू काढावं लागेल पूर आला असेल तेव्हा नाले फुल भरलेले असतील दोन ठिकाणी पाणी कशा प्रकारे पोहोचलो आहे आम्ही आता तर मजा येते का सर्वांना सर्वांना मजा येते ना इथून आम्ही असं वर जाऊ आणि तिकडे जायचं आहे आपल्याला वरती इधर से हम थंबनेल ले लेंगे असा ऊपर का तर मित्रांनो थंबनेल घेतलाय आपण त्याला एडिट करून करू पण मी नाही थंबनेल मध्ये बघू आता काहीतरी भेटू ना बाई गाडी स्वॅपी राजे रस्ता बघा मित्रांनो कसा आहे कच्चा रस्ता आहे आता आपल्याला वरच्या दिशेने जायचंय ते एकदम चढवती आहे हा बघा टर्न कसा आहे बघा सिनेरियो किती छान आहे मित्रांनो पाहू शकता आणि आपल्याला वरच्या दिशेने इथून जायचंय असं आणि रस्ता बघा किती डेंजर इथून असा हा आणि क्लाउड्स बघा पाय पाय आलो आपण चार इथं गाड्या लावू आणि इथून निघू आपण हा ना काय नको करू मित्रांचा फोटोशूट चालू आहे इथं सर्वांचा फोटोशूट झाला इथून आपण वरती जाऊया लागेल तुम्हाला पाऊस चालून गेला अजून पॉइंट आहे तो त्याच्या मनात नारळ किती आहे दादा दादा नारळ किती आहे तीस रुपयाला आहे तीसला रे भाऊ हाय गरमागरम मक्की आणले आहेत आपल्या किरण आणि स्वप्नीलने अर्धे अर्धे खाल्लेले वाटत आहे वाटत पाऊस पण येतोय आणि चालू आहे भाई मला पण द्या ना या घ्या मक्की खूप सारी आहे हा तर अशा प्रकारे आम्ही पहिला टप्पा पार केला आहे काय झाडी काय डोंगर काय हॉटेल काय मक्की ओके मध्ये आहे रेनप्रूफ आहे रेनप्रूफ केलेली आहे पाण्याची सोय का आता इथून आपल्याला पायऱ्या चढायच्या आहेत वरती असं सरळ सरळ चढायचं बघा किती डेंजर आहे आणि मक्की खातात जात आम्ही वरती हे बघा हा ना शॉर्टकट जात आहे चल किरण जात बॅगेत काय दाखव गडा बॅग कसे चेक करतात
तर आता बघा मित्रांनो कसा इथून व्ह्यू आहे. भाविक सर्व भाविक आहेत का? निखिल नेवगा मनावर घेतलंय, पूर्ण चढून थांबणार तो आता डायरेक्ट. अरे फोटोसाठी थांबलाय तो. तर तुम्ही असा थ्रील आहे इथला. पाणी हवा पण खूप चालू आहे. पाणी पिलं नाही, पाणी प्यावं लागेल. आणि हा रस्ता बघा कसा आहे. वाव हे बघा मित्रांनो कसं आहे. आणि इथून हा व्ह्यू बघा. पाऊस पण खूप चालू आहे, हवा पण खूप चालू आहे. 1250 feet आलोय समुद्रसपाटीपासून. आणि हा व्ह्यू बघा किती छान आहे. हा पाऊस थांबलाय थोडा, आता चढताय हळूहळू हळू. इथं साईडला पट्ट्या लावल्या आहेत आता अर्ध्यापर्यंत. आणि बघू शकता ग्रिल. आपले मित्र आता येत आहेत हळूहळू. आणि आजूबाजू झाडं लावले आहेत आता, छोटे छोटे रोप झंडूच्या फुलांची. हे बाया लावत आहेत. काय झालंय मित्रा? मला असं वाटलं मित्रा निखिल तुझ्या मोबाईलला काय झालंय? ते दाखवावं लागेल मला ब्लरून. अरे हे चाललं गेलं असं. जास्त थंड प्रदेशात आता आम्ही वरती पोहोचलो आहोत. आणि इथून जाऊ आता या दिशेने असं सरळ चालत चालत चालत. आणि इथं नाश्ता पाणी चालू आहे आपल्या मित्रांचा. तर आता मंदिराकडे पोहोचलो आहे मित्रांनो आपण. आणि हा असा मंदिर आहे जंगलामध्ये, पूर्ण घनदाट जंगलात मंदिर आहे देवमोगरा मातेचा. आणि असं इथलं आउटलेट आहे मंदिराचा. अशा प्रकारे आपलं दर्शन झालंय आता. ओरिजिनल काढला का? अरे ब्लॉग मिळणार तुम गिरा देंगे. बस 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 इकडे देणार अमृत गोड पुन्हा प्रसाद नारळ फोडले आहे सर्वांनी. आणि पाणी पण पिऊन घेतलं सर्वांनी. वाव मित्रांनो आता खाली जाते आम्ही, दर्शन झाले. बाकी मित्र येत आहेत, बाकी आपले इथे पुढे आहेत. आणि त्या स्पॉटला थोडेसे फोटो काढून घेऊ एक दोन. व्ह्यू आहे मस्त. आणि धरण बघा किती इकडं, तीन तर दिसून राहिले. आणि भरडू डॅम दिसत नाही पण. हा भरडू डॅम हा इकडं तो भरडू डॅम. आणि हे एक अंत दोन टापूर आला. अरे एका लाईनीतच जात आहे ते, टीम वर्क आहे त्यांचं. तर आता खालच्या दिशेने जात आहे. आणि अर्ध्यापर्यंत आलो आहे, इथून जाऊ आता लवकरच. चढताना प्रॉब्लेम येतो, उतरताना काही नाही.
पायऱ्या आहेत इथं, पुढे आता थोडंसं कठीण आहे पण काही एवढं पण नाही. बाकी मित्र पुढे आहेत आपले, माकडे पाहू शकतात खेळत आहेत, खूप सारे आहेत. पडला एक, तो एक बघा इकडे बसलाय. तर हा रस्ता बघा मित्रांनो कसा आहे, इथून टर्न मारून मारून जायचं आहे खाली. इथं आपण गाड्या पार्क केल्या आहे, तिथं जायचं आहे पुढे वाटतं ते. आणि हे बाकीचे आपले मित्र येत आहेत. हे बघा कसं आहे, दादा आणि किरण आणि उभे आहेत मुख्य फोटो काढतोय. आणि आपला सोनू, राजेश आणि चेतन आपले भाऊ येत आहेत आता खाली. अरे ये ना तू पण. धीरे उतरा, ते बघ लिहिलेले चढाय ते म्हणत. आम्ही आता फायनली पार्किंग झोन कडे पोहोचलो आहे. सोनू भाऊ आज पार्टी देते म्हणून बघा त्याची चांदी झालेली आहे, त्याची सोने चांदीचं सोनं झालंय त्याचं. आणि किती 50 तोळा घातलेलं आहे त्याने, जवळ 1.5 तोळे. आणि गॉगल बी गोल्डनच वाटते मला. ओरिजिनल रेबन आहे का दादा, दाखवतो ओरिजिनल बघून घेतो मी, बघू शकतो. अरे भाई नंबर नाही ना ओरिजिनल रेबन. आणि विसरवाडीच्या दिशेने या पंजाबी माणसाला कोण हे पंजाबी पुत्तर. हा हा चलो. तर आता आम्ही विसरवाडी पोहोचलोय सर्व, पुलाकडे आहे सर्वजण. आम्ही ट्रक मध्ये रे बसले मित्रांनो. हा इथं पूर आला होता त्या दिवशी, खूप पाऊस पडला होता, रस्ता बंद झाला होता. वरती डोंगरात पाऊस असतो. पुराना गाव, इथून आम्ही सायकल घेऊन फिरायला यायचो. इथून सायकल चढायचीच नाही, एकदम जोरात घेऊन यायचं चढवायचं इथून सायकल. आम्ही आणि इकडे फिरायला जायचो आम्ही त्या माचवंडा साईडला. अरे पाणी येतोय रे भाऊ. अरे ओले होऊन जाऊ अजून परत. थांब ना, ओले होऊन जाऊ आता, सुकलोय तर. मित्रांनो आपण आता कन्हैयाच्या घरी आलोय आणि सर्वजण चहा पित आहेत मस्त गरमागरम. भिजून आले सर्व, चहाचा प्रोग्राम चालू आहे. आणि बाकी गायब झाले मित्र, येतील ते थोड्या वेळात. जे गायब झाले ते गटारी म्हणवायला गेले. गटारी म्हणवायला गेले म्हणजे ही व्हेज पार्टी आपली चहावाली. आपली चहावाली आणि खास करून किरण घालू. किरण नाही, तो चांगला आहे. तू निखिलची इच्छा होती की सगळ्यांनी चहा प्यावी आता. आता निघू आपण मित्रांनो. चालू होत कधीच होत तुम्ही जाते आम्ही घरी जास्त जात नव्हतो असं. बरोबर मानलं ना यार सोनू तुला, मला माहिती आहे खरं.
कशासाठी बाइक तर मित्रांनो इथे एक हॉटेल आहे तर आम्ही थोडंसं काय खायला थांबलोय अंडा भुर्जी चांगली मिळते म्हणजे असं मित्रांनी सांगितलं पण ट्राय करून बघूया बरं रस्त्यावरच हॉटेल आहे श्रावणीकडे तर मित्रांनो आम्ही भुर्जी मागवली आहे गरमागरम खाऊ आता हे आहे अंडा खिमा आता ट्राय करू हे कसं लागतं चलो आता जातोय नंदुरबारला नाश्ता झालाय आमचा आणि आता वाजले 5:30 शुभ सायंकाळ मित्रांनो तर आता मी घरी पोचलोय आणि आता मला गरमागरम चहा भेटली फ्रेश झालो मी नंतर आता चहा पितोय आणि हा व्हिडिओ तुम्हाला आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल त्याला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि ह्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला नका विसरू थँक्यू